काँग्रेसची आहे. एखादा पक्ष माहित नाही, कारण आता हल्ली पक्ष लोक रोज बदलवतात, त्यामुळे नाही माझी आमदार आहेत पाहिजे. माझी आमदार आहे पण एक सामाजिक मोठे नेते आहेत, म्हणजे बदल घडवू शकतात असे नेते आहेत. 24 तारखेला जी संभाजीनगरमध्ये सभा होती चंद्रशेखर रावांची, त्यामध्ये तुम्ही अनेक पक्ष प्रवेश होणार आहेत सांगितले, आमदार खासदार जाणार आहेत, याबद्दल काय थोडीशी माहिती द्या. कोण बघा, 3 माजी आमदार आहेत आणि एक फार मोठी व्यक्ती आहे, म्हणजे फार मोठी, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सगळ्या ग्रामपंचायतीला दिशा देणारे अशी एक व्यक्ती आहे आपल्या महाराष्ट्रात. तर ती सुद्धा त्या आपल्या येणार आहे आपल्या 24 तारखेला, आणि 1000 कार्यकर्ते, त्याच्यातले 50% आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, मग नागपूर असो, पुणा असो, चिंचवड असो, आणखी धुळे असो, मुंबई असो, विदर्भातले हे सगळे की जे माझ्या मागे आले होते, माझ्यामुळे आले होते काही, आणि माझ्या नेतृत्वाला आकर्षित होऊन त्यांना असं वाटत होतं की आता काहीतरी आपल्याला आम आदमी पार्टीमध्ये चांगले दिवस येतील, तेसुद्धा असे लोक या पक्षामध्ये आकर्षित झालेले आहे. त्यामुळे अनेक लोकांचा प्रवेश होणार आहे, आणि ही जी सभा आहे ही सभा ऐतिहासिक होईल. ऐतिहासिक ना भूतो ना भविष्य, असं अशी सभा होणार आहे, फार मोठी सभा होईल. आणि याच्यानंतर मात्र आम्ही विदर्भात, याच्यानंतर नागपूर, पूर्व विदर्भ, त्यानंतर वाशिम, नंतर हिंगोली या भागात, आणि नंतर तुम्हाला पुण्यामध्ये आम्ही दर्शन देऊ. पुणा मुंबई जे आहे हे शेवटी ठेवले आहे आम्ही. नगर महानगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा KCR इथे अवतरतील. KCR साहेब स्वतः उपस्थित राहतील, आणि म्हणूनच या सभेला फार महत्व आहे, फार सिस्टमॅटिक. आज दुपारीपर्यंत होईल फिक्स. दोन तीन ग्राउंड जे आहेत, मोठ्यात मोठा जो ग्राउंड आहे छत्रपती साहूजी आपल्या संभाजी महाराज नगरीमध्ये, जो ग्राउंड मोठ्यात मोठा असेल त्याचा शोध घेणं चालू आहे. त्याचं रिझर्वेशन मी आत्ताच हर्षवर्धन जाधवशी बोललो, ते म्हणाले काका मी अर्ध्या तासात सांगतो तुम्हाला कुठलं ग्राउंड फिक्स होत आहे. त्यामुळे मोठंच ग्राउंड घेऊ, आम्ही लहान घेणारच नाही. आम्ही घाबरणार नाही की आम्हाला मोठं ग्राउंड घेऊन आमचा पक्ष एक सगळ्या अँगलने मजबूत आहे. तुम्हाला सांगतो, परवा तुम्ही ऐकलं असेल AC तर टेंट ठेवता, AC कशाला म्हणतात AC. सांगितलं मी तुम्हाला, 2 काँग्रेसचे आहेत, एकाचा पक्ष माहित नाही, कारण आता हल्ली पक्ष लोक रोज बदलवतात, त्यामुळे नाही माझी आमदार आहेत पाहिजे. माझी आमदार आहे पण एक सामाजिक मोठे नेते आहेत, म्हणजे बदल घडवू शकतात असे नेते आहेत. त्यामुळे आणखी अनेक लोक म्हणजे याच्यामध्ये लाईनमध्ये आहेत. आणि आता परवा पश्चिम आपल्या उत्तर भारतामध्ये सुद्धा हे लोन आता फार मोठ्या प्रमाणात, तुम्ही ऐकलं असेल जळगाव वगैरे फार मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत, याच्यात डॉक्टर इंजिनियर असे लोक पण येत आहेत.